कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आणि जगासमोर मोठे संकट आले. अशा परिस्थितीत लोकसंख्येचा विचार करता आपल्या भारत देशावर त्याचा मोठा दुष्परिणाम झाला असता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योग्य निर्णय आणि उपाययोजनांमुळे कोरोनाच्या संकट काळातही देशाला सावरले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या आरोग्याची काळजी घेणारे नेतृत्व आहेत असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी शनिवारी खांदा कॉलनी येथे केलं. सेवा व समर्पण अभियानाअंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगुकाना ठाकूर महाविद्यालय, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीकेटी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी कोरोना योद्ध्यांचा सत्कार तसेच अपंगांना तीनचाकी सायकलचे वाटप करण्यात आले. गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी HPV नामक चाचणी करावी लागते आणि ही चाचणी महागडी असल्याने महिला याकडे दुर्लक्ष करतात. बाजारात या एका चाचणीसाठी सुमारे 7 ते 9 हजार रुपयांचा खर्च येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा एक HPV हायरिस्क प्रकारच्या विषाणूमुळे होतो. महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाण असलेल्या कॅन्सरमध्ये या कॅन्सरचा 4था क्रमांक लागतो. महिलांमध्ये धडकी भरवणारा सर्व्हिकल म्हणजेच गर्भाशय मुखाचा कॅन्सर ही जगभर मोठी समस्या आहे. या कॅन्सरच्या निर्मूलनासाठी या लसीकरण महाशिबिराचे 2 दिवस आयोजन करण्यात आले असून या महाशिबिरात किमान 1000 मुलींचे लसीकरण होणार आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना CM रिलीफ फंडमधून प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांना मदत दिली. वेगवेगळे आरोग्य शिबिरं राबवले जे आता त्याचा शेटे साहेबांनी उल्लेख पण केला की तेव्हा हजारो फोन यायचे आणि महाराष्ट्रातनं ज्यांना जी मदत करता येईल ती त्या माध्यमातनं वेगवेगळे कॅम्प्स असतील CM रिलीफ फंड PM रिलीफ फंड यांच्या माध्यमातनं केली. आणि ज्या दिवशी मला आरोग्य विभागाची जबाबदारी मिळाली परत त्या दिवशी देवेंद्रजी भेटले आणि त्यांनी सांगितलं की ताई तुम्हाला जे विभाग मिळालं आहे हे काम नाही तर हे आशीर्वाद घेण्याचा विभाग आहे. हा तुम्ही जेवढे आशीर्वाद घ्याल तेवढे तुम्हाला जास्त समाधान मिळेल. हे आशीर्वाद घेण्यासाठीच नक्की मी देखील पुढच्या काळात काम करत राहणार. आज अशा महामारीमध्ये विचार केला तर आपल्याला खूप झगडावं लागतं आहे. TB पेशंट आहेत ते कमी करायचं आपल्यापुढे आपल्याला एक आव्हान आहे, त्याच्यावर काम करतो आहे. जसं कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे ते रोखण्यासाठी आपण काम करतो आहे. परंतु या सगळ्यांमध्ये सगळ्यांनी सतर्क राहिले पाहिजे ही पण तेवढीच महत्त्वाची जबाबदारी आहे. आज पूर्ण देशाभरात मेडिकल कॉलेजेसचं प्रमाण वाढतं आहे कारण की आज 157 मेडिकल कॉलेजला परवानगी देऊन त्याचं काम चालू झालं आहे. PG सीट्स UG सीट्स मेडिकल डॉक्टर संख्या वाढते कारण त्यांच्या आज आपण बघितलं की कशी आपल्याला गरज पडली ह्या कोरोनाच्या संकट काळामध्ये. आज त्या डॉक्टरांनी शिक्षण घेऊन पुढच्या काळात तयार व्हावं म्हणून मेडिकल कॉलेजेस वाढत आहेत. जे 6 एम्स होते आज 22 एम्सकडे आपला देश जातोय. हा मोठा पल्ला गाठायचा आहे आपल्याला की प्रत्येक सेक्टरमध्ये प्रत्येक राज्यामध्ये आपली आरोग्य सुविधा बळकट झाली पाहिजे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये खूप प्रचंड काम करायचं आहे आणि हे काम करत असताना मान्य रामशेठ ठाकूरजींसारखे प्रशांतजींसारखे आमची सगळी टीम विक्रांतदादा आम्ही सगळे जेव्हा काम करतो तेव्हा आमचाही सगळ्यांचा हा उत्साह वाढवण्यासाठी वेळोवेळी आम्हाला तुमचे पण आशीर्वाद गरजेचे असतात. तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने आम्ही हे काम करतो आहे. हा वसा घेऊन पुढे जाऊया. याच्यामध्ये सगळे आपण जोडले नक्कीच जाऊया. सेवा करणारं एक केंद्र हे देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली रवींद्र चव्हाण साहेब यांच्यामुळं उभं राहू शकलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणानं या अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर हे आमच्यासाठी उपलब्ध राहू शकलं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आता पनवेल महापालिकेचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार होतो आहे आणि त्या प्लॅनमध्ये जसं आम्हाला रस्त्यांचा विकास करायचा आहे रस्ता जसं आम्हाला अन्य पायाभूत सुविधांचा विकास करायचा आहे तसंच आम्हाला त्या दृष्टिकोनातून वैद्यकीय सुविधांचा देखील विकास करायचा आहे. महापौरांनी एक मागणी आपल्याकडे केली. डॉक्टर गुणेसाहेब व्यासपीठावर आहेत
अन्य त्यांच्यासारख्या मान्यवरांचं मार्गदर्शन आम्ही घेत राहतो. त्यांनी विशेषत्वानं सांगितलं की तुम्ही पुढच्या कालावधीमध्ये एकदम टर्शरी स्टेजच्या सुविधा महापालिकेमार्फत देऊ नका. सेकंडरी स्टेज दिल्या तरी ठीक आहे, पण प्रायमरी सुविधा एखाद्या पेशंटला, त्या एखाद्या नागरिकाला त्याला काय होतं आहे या त्याचं निदान करणं आणि त्यासाठी निदानासाठी महापालिकेनं पहिले त्याला सेवा देणं याच्यावरती फोकस केलं पाहिजे. आज पनवेल महापालिका हद्दीतल्या सर्व नागरिकांपर्यंत त्या सेवा देण्याचा प्रयत्न पनवेल महापालिका करणार आहे. आणि ताई मी आपल्याला सांगतो की जशा महापौर आणि नगरसेविका या व्यासपीठात बसल्यात, आज या पनवेलच्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये या महापालिकेच्या विकासाची पुढच्या वाटचालीची दिशा सोपवलेली आहे. आणि पुढच्या कालावधीमध्ये देखील या नागरिक हे नागरिक विश्वासानं भारतीय जनता पार्टीवरती जबाबदारी टाकतील. याच्यासाठी या लोकांच्यासाठी, जनतेसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी जे जे काही करणं आवश्यक आहे ते करण्याचा मला विश्वास आहे की पनवेल महापालिका असाच पुढे सातत्यपूर्व प्रयत्न करत राहील. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेमध्ये काही काम करताना अभिमानाची गोष्ट अशी आहे की आज आम्ही पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून जे फिरतोय त्याचं खरं श्रेय आमच्या आमदारांना जाते. गेल्या 25 वर्षापासून ही महानगरपालिका होते होत नाही ह्या काळात होती, परंतु मागील एक 8-10 वर्षाच्या प्रयत्नांनी आमदार साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना, ही पालिका मंजूर करून घेतली. आणि आज आमचं सौभाग्य असं आहे की ज्या महिला मागे बसल्यात आज आम्ही हे कुठेही नव्हतो आणि त्यामुळे आज आम्ही ह्या स्टेजपर्यंत पोहोचलो आहे. तर खऱ्या अर्थानं आम्ही आज आमदार साहेबांचं कौतुक आपल्यासमोर इथे करत आहोत. अत्यंत कार्यकुशल असे आमदार आहेत, अगदी आम्हाला मोठ्या बंधूप्रमाणे एवढी आम्हाला महिला मोर्चा, तुम्ही जर टीम बघितली तर पालिकेमध्ये महापौर महिला, सभापती, सगळ्या तीनही सभापती महिला, आमच्या महिला बालकल्याण सभापती महिला, म्हणजे पालिकेत संपूर्ण महिला राज म्हटलं तरी हरकत नाही आहे. आणि ज्यांच्या छत्रछायाखाली आम्ही काम करतो असे आदरणीय रामचंद्र ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांतराव ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही आज इथे बोलू शकतो की उभा राहू शकतो आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी इथे त्यांचा खूप धन्यवाद व्यक्त करते. आणि अशाच प्रकारच्या महिलांसाठी कार्यक्रम आपण इथे घेत जा, जेणेकरून महिलांना याचा लाभ होईल एवढंच मी सांगू इच्छिते. अजून ताई, आता आमची एक मागणी अशी आहे, आपण इथे आला म्हणतात ना योगायोग, आमची मागणी खूप दिवसापासून आमच्या मनात होती. पनवेल महानगरपालिका नव्याने झालेली पालिका आहे आणि यातलं बरंचसं क्षेत्र जे आहे शिडकोचे अंडर आहे आणि बाकीचं गावठाण आहे. आणि आमच्या पालिकेला कुठल्याही प्रकारचं असं हॉस्पिटल नाही आहे. आम्हाला नव्याने सिडकोकडनं एक जागा हस्तांतरित झालेली आहे, खांदा कॉलनीमध्ये ती जागा आहे, सेक्टर 18 आणि तिथे आपण जर आम्हाला मंजूर करून दिलं ताई, तर 100-200 crore आपण आम्हाला दिले तर आमचं माता बाल संगोपन केंद्र हे नक्कीच उभं राहील. आणि आमची खूप अपेक्षा आहे ताई, ते तुम्ही आम्हाला द्याल, जेणेकरून गोरगरीब महिलांची डिलेवरी जी रिक्षात, ॲम्ब्युलन्समध्ये किंवा घरी होते आणि ज्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचायला वेळ मिळत नाही ती नक्कीच दुरावस्थाही दूर होईल. आणि माझी अपेक्षा आहे ताई की आम्हा सगळ्या महिलांची मागणी तुम्ही पूर्ण करणार. यावेळी कोरोना योद्धा म्हणून डॉक्टर गिरीश गुणे, डॉक्टर संतोष जाधव, डॉक्टर चंद्रकांत शिंदे, डॉक्टर विशाल किणी, डॉक्टर माधुरी दांडेकर, डॉक्टर आशिष गांधी, डॉक्टर हेमंत इंगळे, डॉक्टर अमित मयेकर, तसेच अंत्यविधी सेवक विनायक शेळके, दिलीप पाटील, नितीन करके, रमेश आखाडे, यज्ञेश सोनके यांच्यासह सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर धनंजय सारनाथ, कोकण माडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, ओमप्रकाश शेट्टी, राजेश सोमणार, डॉक्टर गिरीश गुणे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहराध्यक्ष वर्षा नाईक, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, अनिता पाटील, नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंडे, विद्याताई गायकवाड, सीता पाटील, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, संजना कदम, हर्षदा उपाध्याय, नेत्रा पाटील, कुसुम पाटील, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, नीता माळी यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. हे महाशिबिर यशस्वी करण्यासाठी चांगुकाना ठाकूर महाविद्यालय, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, कॅन्सर पेशंट एड असोसिएशन, भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.